बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात आणि मी त्याला सांगितलं की काय हेच की तन्मयला आरोही यापुढे कधीही भेटणार नाही. सगळं पूर्ण होण्याआधी तुझ्याशी या विषयावर एकदा बोलावं, तुला एकदा विचारावं. विचार. या लग्नाकडनं तुझ्या काही अपेक्षा असतील तर प्लीज सांग. आता तू विचारतेस आहेस म्हणून सांगतो. हो, या लग्नाकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. की जे जे माझं आहे ते सगळं तुझं आहे. हो हो, लग्नानंतर. बघा, तू आत्ता म्हणालीस की जे जे तुझं आहे ते माझं आहे. आग्रह पण माझंच झालं. मुलगी भेटली आणि तन्मय बदलला. आता ती लग्न करून घरात आल्यावर काय होईल? नाही, तन्मय बदलता कामात. जरा हिरव्या आणि पिवळ्या रंगातलं दाखवत. मग तू या सगळ्याचे फोटोज काढ आणि जिजूला पाठव. त्याला जी आवडेल ना ती सिलेक्ट कर. अर्पिता, आजवर माझी निवड हीच त्याची आवड ठरत आलेली आहे. कळलं? नाही तन्मय, सामने सगळं खोट आहे. बोल, हे सगळं खोट आहे. हे खरं आहे आरोही, खरं आहे आरोही. आम्ही पण तुझ्या हक्काचीच माणसं होतो, त्यामुळे तुला कधीही काही वाटलं ना तरी येऊन बोलत जा माझ्याशी. पण आत्ता नको. हा म्हणजे आज रात्रभर बोलत बसलो तर तन्मय आपल्या सगळ्यांनाच बाहेर काढेल. तू मला नकार दिलास का त्या तन्मय साठी? आता मला तुमच्याकडून माझे सगळे हिशोब चुकते करायचे. तू माझी नाही ना होऊ शकलीस तर मी तुला तन्मयीची नाही होऊ देणार. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची कंठी जळके मान मुक्ता फळाची. खरं सांग, तू अजूनही त्याच विचारात आहेस ना? अरे, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं, पण सुरुवात कुठून करू? मी मारे सांगत होते त्याला हिची फसवणूक करू नको, पण तोच फसवला गेला. आता एवढा मोठा विश्वासघात पण मी सोडणार नाही, हिला नाही सोडणार.
याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आरोही माझं प्रेम खोट नाही. नाही हेतू 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 हे ना आणि प्रेम नाही आहे दिसतंय मला. तुझं प्रेम खरं आहे हे दोन दोन नका सांगावं लागतंय तुला. डोळे झाकून विश्वास ठेवला मी. मला सांगत होते सगळे. मला वेळोवेळी सगळे सांगत होते आणि मी मुर्खासारखी मी विश्वास ठेवला. आणि तुझ्या स्वार्थासाठी तू माझा वापर केलास तू माझा. प्लीज मला समजून घे. समजण्यात चूक झाली. आता पुढे काय? तुझी कंपनी तुला सांगेल ना आता दुसरी जागा. मग तिथे दुसरी मुलगी. मग तिला पटतो तिला फसव. मग तिसरी जागा तिला फसव. मग चौथी पाचवी सगळ्या मुलींना. किती मुलींना फसवणार? किती लोकांच्या आयुष्याशी खेळणारच अजून. अरे मी असा नाहीये पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला फसवण पर्याय मला फसव पर्याय असू शकत नाही. नाही तुझी आई आणि तन्वी तरी खऱ्या आहेत ना? त्या पण कंपनीने पाठवल्यात. अरे प्लीज तोंड सांभाळून बोल. मी तसा नाहीये. मी नात्यांची नाही खेळत आणि माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. मला तुला सुखात ठेवायचंय राणीसारखं. माझे हात बांधलेले खरंच माझे हात बांधलेले. सगळं खरं खरं सांगितलं तिला. तुझा प्लॅन मान्य आहे तिला? तिने गैरसमज करून घेतला. ती खूप भांडली माझ्याशी खूप बोलली. तुम्ही आलात तेव्हापासून ती शांत आहे. आरोही तन्मयशी एवढी भांडली आणि माझ्याशी अगदी गोड बोलली यात तिचा काही डाव तर नसेल ना? तुझ्या मैत्रिणींची नावं काय आहे? मम्मी. तुझ्या मैत्रिणीचं नाव मम्मी आहे का? मम्मीच तुझी मैत्रीण आहे? मम्मी माझी मुलगी आहे. मग तू मारतेस तिला? हो का? डबा दार मारते. का पण का मारतेस तू? माझे मम्मी म्हणून मी मारते. बघ माई मला फक्त त्यांना बेडरूम मध्ये त्या आल्या तर गप्पा मारता येतील. बरं 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 ठीक आहे घेऊन जा. मदन तू मी एक गप्पा मारूया. मलाही झोप येत नाही तुलाही येत नाही असं दिसतंय. जा ना रूम मध्ये जा तुझ्या. ठीक आहे. तू स्वतःहून नव्हता गेलास मंदिरात. तुला बोलावलं होत दोघांनीही. मला वाटलं की देवाशिष आम्हा दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करत. देवाशिषचा प्लॅन होता तो. मीरा समोर बोलवून तुझा अपमान करायचा होता त्यांना. मी सगळं दूध संपवते. ओके हा म्हणजे कधी कधी जात नाही ते पण मी ते वेस्ट करत नाही. थोड्या वेळेने ते मी पिते. आणि कसं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायलाच मी सांगितलं होतं आत्त्यांना की तुम्ही छोट्या ग्लासमध्ये देत जा मला दूध. पण आय गेस ते तर केलंच नाही आत्त्याने. वर तक्रार केली बहुतेक. त्याला तक्रार नाही काळजीयुक्त प्रेम म्हणत. अनाथ आश्रम सोडल्यानंतर त्या कुठे होत्या याची काहीच माहिती मिळत नाही. मग अशा वेळी फक्त तीनच शक्यता उरतात. पहिली शक्यता म्हणजे ती व्यक्ती भूमिगत असणार. दुसरी शक्यता म्हणजे वेषांतर करून राहत असणार. पण यांच्या बाबतीत दोन्हीही शक्यता लागू होत नाही. मग तिसरी शक्यता उरते यांची स्मृती गेली नसणार.